नमस्कार मित्रांनो, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बरेच जणांना वांग येणं, चेहऱ्यावर काळे डाग येणं, मुरुम्स ज्याला आपण ॲक्नेस कास म्हणतो, यासारख्या समस्यांना फेस करावं लागतं. तर मित्रांनो, खास करून महिलांना या प्रॉब्लेमना फेस करावं लागतं. महिलांच्या चेहऱ्यावर ज्या काळे डाग आहेत, वांग आहेत, ते जाण्यासाठी ते वेगवेगळे क्रीम्स वापरतात, वेगवेगळे कॉस्मेटिक वापरतात, पण त्याचा उलट परिणाम होतो. कॉस्मेटिक वगैरे वापरल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट होऊन आणखीन काळे डाग हे मोठे होत चालतात. डोळ्याखालची काळी वर्तुळ असतील, ह्यासारखे प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील आणि अगदी एक आठवड्यामध्ये, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडायला जाणवेल, तर मित्रांनो हा उपाय तुमच्यासाठी आहे. खास 100% नॅचरल आहे आणि बाबा रामदेव यांनी हा सांगितलेला उपाय आहे. मित्रांनो, बाबा रामदेव यांनी पहिल्यांदा हा उपाय सांगताना ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला लावा असं सांगितलं होतं, परंतु त्याचा काही इफेक्ट काही जणांवर तो झाला नाही. म्हणून बाबा रामदेव यांनी पुन्हा संशोधन करून, पुन्हा प्रयोग करून एक नवीन फॉर्म्युला तयार केला आणि तो फॉर्म्युला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी मी आपल्यास विनंती करतो की चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटनही दाबा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक केल्यानं आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते, आनंद मिळतो. तर मित्रांनो बघा, चला आपण कृतीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे आणि हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट आहे कडुनिंबाचा पाला. बघा, सहज आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होणारा कडुनिंबाचं झाड, आपण कडुनिंबाची 1-10 ते 12 पानं तोडायची आहेत आणि एक फ्रेश पानं असावीत आणि ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे फ्रेश कोरफड. फ्रेश कोरफडीचं पान घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला जर फ्रेश कोरफड उपलब्ध झाली नाही तर तुम्ही जी ॲलोवेरा जेल आहे रेडीमेड ते तुम्ही घेऊ शकता. पतंजलीचं ॲलोवेरा जेल आहे किंवा वेगवेगळ्या कंपनीचं आहे जे खात्रीशीर विश्वासार्ह आहे, ते तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊ शकता. मित्रांनो बघा, ही फ्रेश कोरफड पानं घ्यायची आहेत. या कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई या प्रकारचे खूप असे घटक असतात. हायड्रेशन प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करण्यासाठी कोरफडीचा खूप उपयोग होतो आपल्या त्वचेचं जे हायड्रेशन प्रॉपर्टी आहे ती. तसेच मित्रांनो, या कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, जे की आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतं. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कोरफडीचा जो गर आहे तो काढायचा आहे. साईडची जी काटे आहे, आवरण आहे, ते काढून टाकून आपल्याला जो मधला जेल आहे, मधला जो गर आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि साधारणपणे 1-3 ते 4 चमचे हा जेल आपल्याला तयार करायचा आहे. नंतर आपल्याला काय करायचे, 10 ते 12 कडुनिंबाची पानं जी धुवून घेतलेली आहेत, आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहेत, ती कडुनिंबाची पानं या डिशमध्ये टाकायचे. बघा, आपण कोरफडीचा जेल आणि कडुनिंबाच्या पानं हे आपण डिशमध्ये टाकलेलं आहे. आता कोणत्याही पद्धतीने, मिक्सरमध्ये असेल किंवा ग्राइंडरमध्ये किंवा तुम्ही हातानेही हे कुटून बारीक करू शकता, याची पेस्ट तयार करा. एक सुंदरशी अशी पेस्ट तयार झाल्यानंतर ही पेस्ट मित्रांनो, हाच फॉर्म्युला आहे बाबा रामदेव यांनी सांगितलेला, की जो तुमच्या चेहऱ्यावरचे वांग पूर्णपणे नष्ट करणार आहे. बघा, ही पेस्ट अप्लाय कशी करायची, तर त्वचेवर ज्या ठिकाणी काळे डाग आलेले आहेत त्या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे, डागांवर लावा खास करून. आणि मित्रांनो, डोळ्यांच्या खाली जी काळी वर्तुळ आहे तिथे सुद्धा ही पेस्ट लावा. मित्रांनो, याच्यापेक्षा प्रभावी उपाय नक्कीच कोणताच नसणार आहे, कोणताच नाही आहे. हा उपाय तुम्ही करा आणि नक्कीच तुमचे काळे डाग, वांग यापासून तुम्ही कायमचे मुक्त व्हा. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सांगतो की तुम्ही जर चंदन पावडर जर टाकली, थोडीशी चंदन पावडर जर टाकली, तर याच पेस्टमध्ये चंदन पावडर थोडीशी 1-2 चमचे टाका. मित्रांनो, तुमचे जे मोस आहेत ते मोससुद्धा यानं नष्ट होणार आहे. चेहऱ्यावर अनेकांच्या मोस असतं, तीळ असतात, तर ते सुद्धा गायब होणार आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला 1 आठवडाभर करा. आठवड्यानंतर तुम्ही रिझल्ट सांगा, कमेंट करून सांगा. मित्रांनो, हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. मित्रांनो, लवकरच भेटणार आहोत आपण नवीन अशाच माहितीपर आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.